मोदीजींनी जे निर्णय घेतले हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय आहे. जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती, कारखानदारी संपली असती आणि ऊसाचा शेतकरी देखील संपला असता. पहिल्यांदा ऊसाला त्या ठिकाणी एमएसपी लावणारे मोदीजी, इथेनॉलच्या मिश्रणाला 10% परवानगी देणारे मोदीजी आणि त्यासोबत आमच्या कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स. 60 वर्ष काँग्रेसचं सरकार आम्हाला सांगायचं इन्कम टॅक्स रद्द होणार, पण होऊ शकला नाही. आमचे शरद पवार साहेब इतके वर्ष आमच्या महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन जायचे, आमचे अनेक नेते त्यांच्यासोबत जायचे, मंत्र्यांना भेटायचे, मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायचे, फायनान्स मिनिस्टरला भेटायचे, इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि सांगायचे आता आम्हाला शब्द मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे. तो कधीच रद्द झाला नाही, पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमितभाई शाह सहकारिता मंत्री झाले, जे या देशात कधी झाला नाही. लोक म्हणायचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही. मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स पासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं.